खासदार नवनीत राणांच्या घरात कोरोनाचा शिरकाव झाला असून त्यांच्या दोन्ही मुलांसह 10 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. बडनेऱ्याचे आमदार रवी राणा यांचे वडील गंगाधर राणा आणि आई सावित्रीबाई राणा यांना श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे रुग्णवाहिकेद्वारे त्यांना पुढच्या उपचारासाठी नागपूरच्या वोकार्ट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. तर कुटुंबातील इतर बाधित सदस्यांना होम क्वारंटाईन करण्यात आलं आहे. आपल्या कुटुंबियांच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपल्या टेस्ट करून घ्यावा असं आवाहन आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी केलं आहे. दरम्यान राणा यांच्या निवासस्थानी महापालिकेनं बॅरिकेटिंग केलं असून संपूर्ण परिसर सॅनिटाईज करण्यात आला आहे. आणखी एक ब्रेकिंग बातमी. बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येला अनेक दिवस लोटल्यानंतरही या प्रकरणाच्या तपासादरम्यान रोज नवनव्या गोष्टी घडत आहेत. मुंबई महापालिकेनं पाटण्याचे IPS अधिकारी विनय तिवारी यांना क्वारंटाईन केल्याचं प्रकरण आता चांगलंच तापलं आहे. पालिकेनं क्वारंटाईन केल्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. महाराष्ट्र सरकारशी याबाबत चर्चा करणार असून आमच्या पोलीस अधिकाऱ्याला दिलेली वागणूक चुकीची असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. तसंच नितीश यांनी हा कायद्याचा प्रश्न आहे, पोलीस अधिकाऱ्याला अशी वागणूक देणं योग्य नाही असंही म्हटलं आहे. हमारे सरकार की तरफ से DGP ने पूरी सूचना दी है और वो खुद भी वहां बात करेंगे. उनके साथ जो कुछ भी हुआ है ये ठीक नहीं है. ये पॉलिटिकल बात नहीं है, ये तो सीधे जो कानूनी जिम्मेवारी है बिहार पुलिस के प्रति, उस जिम्मेवारी को हम निभा रहे हैं और उसी के अनुरूप काम कर रहे हैं. तो ऐसी परिस्थिति में उनसे बातचीत हमारे DGP से. दरम्यान सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणी तपासासाठी पाटण्याहून मुंबईत आलेले IPS अधिकारी आणि बिहार शहर पूर्वचे पोलीस अधीक्षक विनय तिवारी यांना मुंबई महापालिकेनं क्वारंटाईन केलं आहे. या IPS अधिकाऱ्याला गोरेगाव इथल्या CRPF कॅम्पच्या हॉस्टेलमध्ये ठेवण्यात आलं आहे. तसंच पाटण्याहून आलेल्या इतर पोलिसांनाही क्वारंटाईन करण्याकरता BMC शोधमोहीम घेण्यात आली आहे. सुरक्षेच्या बाबतीत जी क्वारंटाईन सेंटरमध्ये खबरदारी घेतली जाते ती सर्व प्रकारची खबरदारी घेतलेली आहे. सर्व प्रकारच्या सुरक्षा त्यांना देण्यात आलेल्या आहे जो कोणी असतील. तर बाकी मला काही माहिती नाही. दबावाचा काय प्रश्न आहे? मग माहिती नाही जे आम्हाला जेवढं माहिती आहे आम्हाला सांगितलं जेवढं आदेश दिले तेवढंच आम्ही काम करणार ना. बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरण मुंबई पोलिसांनी योग्य पद्धतीनं हाताळलं नसल्याचा आरोप अमृता फडणवीस यांनी केला आहे. मात्र मुंबई पोलिसांना तिखट बोल लावणाऱ्या अमृता फडणवीसांना युवासेना सचिव वरुण सरदेसाईंनी चांगलंच धारेवर धरलं आहे. ज्या मुंबई पोलिसांची सुरक्षा घेता त्यांच्यावर नीच आरोप करणं योग्य नाही, मुंबई पोलिसांवर भरोसा नसेल तर त्यांची सुरक्षा सोडून द्या अशा शब्दात सरदेसाईंनी अमृता फडणवीसांना सुनावलं आहे. शिवाय याच मुंबई पोलिसांच्या एका कार्यक्रमात तुम्ही कला सादर केल्याचं म्हणत आणखी किती कृतघ्न होणार असा सवालही सरदेसाई यांनी उपस्थित केला आहे.